नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरातील सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी शेतकरी सभेचे आज रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी विसरवाडी ते नंदुरबार बिढार मोर्चाला सकाळी बारा वाजता विसरवाडी ते नंदुरबार हार्दिक पेट्रोल पंपपासून असंख्य कार्यकर्त्यांसह पायी रवाना झाले होते नंतर संध्याकाळी रस्त्यावरील विजादेवी येथे मुक्काम करून सकाळी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन सुभाष चौक येथे जाहीर सभा होणार आहे यावेळी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उपविभागीय वनहक्क समिती व जिल्हास्तरीय समिती यांनी नामंजूर वन दाव्यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा आधारे पात्र घोषित करा गाढ फाईलांचा शोध करून वनहक्क दावेदारांना पात्र घोषित करा वनपट्टा प्रमाणपत्र केलेल्या दावेदारांना वैयक्तिक सातबारा उतारा द्या अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क कायदा दोन हजार सहा व अधिनियम दोन हजार आठ तसेच सुधारणा अधिनियम दोन हजार बारानुसार नुसार दावेदारांचे प्रलंबित वनहक्क दावेफेर तपासणी करून सर्व दावा दाखल दावेदारांना पात्र घोषित करा ग्रामसभेने पात्र घोषित केले आहे परंतु उपविभागीय व जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अपात्र केलेले आहे अशा दावेदारांना पात्र घोषित करा चुके प्रमाणपत्र ताबडतोब दुरुस्त करण्यात यावे वनहक्क कायद्याच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या वन अधिकारीवर फौजदारी गुन्हे दाखल करा वनहक्क कायद्यांच्या जमिनीवर सपाटीकरण विहीर खोदणे वीज कनेक्शन फळबाग लागवड सेंद्रिय शेती इत्यादी योजनांना प्राधान्याने राबवा नरेगामार्फत वन जमीन शेतकऱ्यांसाठी जमीन सपाटीकरण शेतीपर्यंत जाणारा रस्ता शेततडे कामांना प्राधान्य द्या शेतकऱ्यांना शेतीपंपसाठी बारा तास वीज पुरवठा नियमित मिळावा तसेच इतर विविध मागण्यांसाठी विसरवाडी ते नंदुरबार मोर्चा परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांसह रवाना झाला या मोर्चात कॉम्रेड रामसिंग गावित कॉम्रेड करणसिंग कोकणे कॉम्रेड किशोर ढमाले कॉम्रेड साजूबाई गावित कॉम्रेड जगन गावित कॉम्रेड होमाबाई गावित कॉम्रेड रामा डावी कॉम्रेड नकट्या गावित दिलीप गावित जेका गावित कॉम्रेड विलक्या गावित कॉम्रेड रणजित गावित सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रेमेंद्र पाटील नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर